लायकी बघ ना तुम्ही, हे तुझा प्रगतीचा आलेख बघ, अरे बापरे असं होत किती गमावलंस तो आयुष्या, बघ तुझं काय ते अचीवमेंट बघ, लॅब असिस्टंट किती मोठी अचीवमेंट, व्हॉट अ स्मॉल अचीवमेंट दिस इज. नमस्कार, माझं नाव मिलिंद शिंदे. 217 पद्मिनी धाम या नाटकाच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतो. आज आमच्या नाटकाचा वाशीमध्ये प्रयोग आहे. नाटकाची कथा रत्नाकर मतकरी यांची आहे. यातच सगळं येऊन जातं की रत्नाकर मतकरी गूढ कथांचे बादशाह आहेत, सस्पेन्स थ्रिलर कथांचे ते बादशाह आहेत. आणि त्यांच्या कामगिरी या कथेवर हे नाटक बेतलं आहे. नचिकेत दांडेकरने आणि संकेत पाटीलने आणि दिग्दर्शनसुद्धा संकेत पाटीलनेच केलेलं आहे. अतिशय अप्रतिम संकेत पाटील यांनी हा प्रयोग बांधलेला आहे आणि रत्नाकर मतकरींच्या कथेला पूर्णतः त्यांनी न्याय दिलेला आहे. नचिकेत दांडेकर आणि संकेत पाटील यांनी जे काम केलेलं आहे, जे फार मोठं काम आहे, कारण एका 7 ते 8 पानाच्या कथेला एका 2.5 तासाच्या गोळीबंद प्रयोगात बांधायचं हे अतिशय जिकरीचं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर या नाटकात माझ्यासोबत ऋतुराज फडके, अमृत पवार आणि आणखीन आमची मंडळी आहेत. यांनी सगळ्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. एक नवीन ऊर्जेसोबत आपलीही ऊर्जा त्यात समाविष्ट करून एका प्रयोगाला लोकांसमोर सादर करताना फार मजा येते. या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचं संगीत. शुभम ढेकळे यांनी या नाटकाचं संगीत केलं आहे. खरं म्हणजे अलीकडे नाटकांनं संगीत तसंच हरवत चाललं आहे. फक्त बॅकग्राऊंड म्हणून ते नाटकाला संगीत येतं, पण आता संगीत नृत्य हे या नाटकाचा भाग आहेत. नाटक प्रेक्षकाला जेव्हा बघायला मिळेल तेव्हा एक पूर्ण मनोरंजन, एक कम्प्लीट एंटरटेनमेंट काय म्हणतो आपण त्याला, पॅकेज सगळ्यांना बघायला मिळेल की ते एंटरटेनमेंट जे लोकांना हवं आहे अलीकडं. आणि त्याच्यासोबतच एक गहिरा विचार तुम्ही जाताना घेऊन जाल. तर मला वाटतं की प्रयोग सलग चालूच आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात प्रयोग लागतील तेव्हा तेव्हा तुम्ही निश्चित बघायला या. या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो, कारण की वेगळ्या धर्तीचं नाटक, वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. अतिशय मला वाटतं की सरासरी अगर जर हा या नाटकाचा वयोगट बघितला, सरासरी वयोगट बघितला, तर सरासरी वयोगट या नाटकाचा आपण 27 ते 28 30 धरू. आणि या 30 ऊर्जेच्या मंडळीने जे एक 360 नंबरची ऊर्जा तुमच्यापर्यंत आणलेली, ती एकदा ऊर्जा बघायला घ्या, बघायला या. आणि जाताना ती ऊर्जा घेऊन जा आणि लोकांना सांगा की तिथे 207 पद्मिनीधामच्या नाटकामध्ये अशी ऊर्जा मिळते. प्रत्येकाला ती अनुभवायला आवडेल. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी यावं. नमस्कार, मी ऋतुराज फडके. 217 पद्मिनी धाम या नाटकात मी मुरंजनची भूमिका करतो आहे. रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी या कथेवरती आधारित हे नाटक आहे, कथा आहे. आणि संकेत पाटील आमचे जे डिरेक्टर आहेत आणि नचिकेत दांडेकर यांनी नाट्यरूपांतर केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे 217 पद्मिनी धाम. मुळात मुरंजनवरती एक कामगिरी सोपवली आहे रावराजेंनी. एक भेटवस्तू त्याला घेऊन जायची आहे त्यांच्या घरातून कॉलेजमध्ये. तर ती भेटवस्तू नक्की काय आहे, ती कामगिरी त्याच्याकडून पूर्ण होते का? मुळात म्हणजे मराठी नाटकात किंवा सिनेमात आपण बघतो की हिरो जिंकतो किंवा हिरो हरतो. तर आमच्या नाटकामध्ये हिरो जिंकतही नाही, हिरो हरतही नाही, अजून काहीतरी वेगळं होतं. ते बघण्यासाठी तुम्हाला 217 पद्मिनी धाम हे नाटक बघायला यावं लागेल. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक सध्या जोरात चालू आहे. याची गाणी खूप कमी काळामध्ये लोकप्रिय झालेली आहेत. म्युझिकल पण आहे, तेवढंच गिमिक्स पण आहेत. टेक्निकली स्ट्रॉंग नाटक आहे आमचं. म्हणजे साधारणपणे मी असा दावा करेन की 17-18 वर्षामध्ये रंगभूमीवरती असं नाटक आलेलं नाही आहे. जो प्रयत्न संकेत पाटील आणि त्यांच्या टीमनी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि ते लोकांना आवडतं आहे. आत्ता आमचा आज 9वा प्रयोग आहे आणि लोक जे या प्रकारे मागे येऊन भेटतायत किंवा घाबरतायत किंवा त्यांना असं होतं आहे की आम्ही इतक्या वर्षात आत्तापर्यंत चर्चा नाट्य किंवा सामाजिक विषयाची आम्ही नाटकं बघितली, पण हे काहीतरी वेगळ्या धाटणीचं नाटक तुम्ही आम्हाला दिलं आहे.
आणि खूप कौतुक करत आहेत आमचं सगळेजण, तर ते नक्की काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नाट्यगृहात यावं लागेल. आणि आमचे शो जोरदार चालू आहेत, आम्ही तुमची वाट बघतो आहे. हे नाटक तुमचं आणि आमचं आहे, मिळून आपण एन्जॉय करूया. नमस्कार, मी अमृता पवार. सध्या 217 पद्मिनी धाम या नाटकातून मी तुमच्या भेटीला आले आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि मी खरंच स्वतःला नशिबात समजते की मी या नाटकासाठी हो म्हटलं आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक कुठलं हे म्हणताना जेव्हा मी 217 पद्मिनी धाम हे नाव घेईन तेव्हा मला खरंच खूप अभिमान वाटतो, कारण खूप वेगळं नाटक आहे आणि रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर आधारित ही हे नाटक आहे. त्यामुळे ते गूढ रहस्यमय असं एक नाटक, त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन जातात प्रेक्षक. माझी भूमिका पद्मिनीची जी आहे ती एक कॉन्फिडेंट मुलगी आहे, इंडिपेंडेंट मुलगी आहे, पण तेवढीच खूप इमोशनल आहे. एका साध्या सरळ मुलाची ती प्रेमात पडते, पण वडील कडक शिस्तीचे असल्यामुळे मग पुढे काय घडतं हे तुम्हाला नाटकात बघायला मिळेल. साधं जे नाटक असतं की गप्पा मारल्या, डायलॉग्स बोलले की झालं, अशा प्रकारचं हे नाटक नाही आहे. प्रचंड टेक्निकल वर्क आहे आणि त्यामुळे करायला खूप मजा येते. टेक्निकली पण खूप गोष्टी सतत घडत असतात स्टेजवर, त्यामुळे अजिबात असा विचार करायला वेळ मिळत नाही. आम्ही खूप रिहर्सल करून हे नाटक बसवलं, खूप मेहनत आहे त्या नाटकामध्ये, त्यामुळे ती मेहनत बघायला तुम्ही या. आणि मी एवढी गॅरंटी देते की इथनं निघताना तुम्ही काहीतरी वेगळं बघितल्याचा अनुभव घेऊन जा. नमस्कार, मी संकेत पाटील, 217 पद्मिनी धाम या नाटकाचा दिग्दर्शक. काहीतरी खूप जेन्युइनली काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. आता ते लोकांकडनं त्याची दादही छान पद्धतीने मिळतीय आणि याचे छान प्रयोग सुरू आहेत आणि अजून खूप प्रयोग करण्यासाठी आम्हाला प्रेक्षकांची खूप गरज आहे. येऊन नाटक बघा, एक वेगळा अनुभव मिळेल याची शाश्वती आम्ही घेतो. पण नाट्यगृहापर्यंत प्लीज या आणि नाटक नक्की बघा. 217 पद्मिनी धाम येत्या 24 तारखेला शिवाजी मंदिरला नाटकाचा 10वा प्रयोग आहे आणि जमेल तितक्या संख्येने या आणि नाटकाला छान आशीर्वाद द्या. पाहायला विसरू नका 217 पद्मिनी धाम. खूप आवडलं हे नाटक बघून मी स्वतः एवढी घाबरली ना.